राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सागर बर्वेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटकेनंतर सागर बर्वेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला कोर्टाने 28 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नैराश्यातून सागर बर्वेने धमकी दिल्याचा पोलिसांना संशय. शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती. सागर आयटी इंजिनियर आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या विरोधात कारवाई करत अटक केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.